साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. मधुकर जयवंत वाघमोडे राहणार माळसरस 61 फाटा तालुका माळसरस. तर आपण ह्या केळीसाठी वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. तर ही केळी लावून किती महिने झाला आता? दीड महिना झाला साहेब. दीड महिना झालं आणि किती बाय किती तुझी लागण आहे? ते 7x4.5. 7x4.5. आजची तारीख काय बरं? आज 28 आहे का? 29 आहे. 30/4/2024. तर हिथून पुढं आपण वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. तर ही सगळी झाडं किती आहेत आपली? ही सगळी झाडं आपली 24 आहे. ती 24 आहे ती. तर ह्या केळीला आताची काय परिस्थिती झाली बरं ही तुमची? ती आता ती उचलन आहे माझी, ती गिनीगोलातली अर्धा एकर आहे, ती उचलावी ड्रमापासून पड्यापासून पलीकडून. म्हणजे ही दोन्ही केळी संघटचीच आहे तुमची? संघटचीच आहे. ही काढली काय? उचलन आहे. उचलन आहे. आणि आपण आता सगळ्या केळीसाठी मार्गदर्शन घेणार आहे. तर ह्या केळीत काय काय बदल हो अशी आपली अपेक्षा? आपल्याला बुडका मोठा व्हावा आणि हाडबी व्हावी एवढी अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर चालतंय, आपण पाहणार आहे. ही प्रोडक्ट इतकं जबरदस्त आहे साहेब, 34 कंटेनचं प्रोडक्ट घेऊन आली ही कंपनी मार्केटमध्ये. तर ह्याच्यात बरं का 100% नाही पण 1000% आम्ही गॅरंटी देतो की व्हिडिओच्या स्वरूपात आपण देणार आहे गॅरंटी. तुम्ही जसं यूट्यूबवर पाहिलं तसं तुमचं सुद्धा यूट्यूबवर 1-2 महिन्यांनी ह्याच ठिकाणी लोकेशन न हाली होता तेव्हा हे तार आहे वर पाठीमाग आणि लाईटीचं डांब आहे. आणि आपण काय केलंय माहिती आहे का? बांधापासून ती ही 1, 2, 3, 4 नंबर झाडापाशी आपण उभा आहे. बरोबर आहे का? नाही. आणि असा सरांनी घेतलाय काय प्लॉट सगळा काय आहे ती शूटिंगमध्ये करून आणि लोकेशन न हाली होता ह्याच ठिकाणी आपण 1 ते 1.5-2 महिन्यात पाहूया. जसं तुम्ही आता जशी माहिती सांगितली बाबा ह्यात ही प्रॉब्लेममध्ये पिकं आहे केळी काय आणि आपलं मार्गदर्शन वापरल्यानंतर काय काय बदल होत्यात हे तुम्हीच सांगायचं काय काय बदल झाले. बरोबर बरोबर. आम्ही काही म्हणेन पण ते तुम्हीच सांगितलं पाहिजे. बरोबर. हां बरोबर. तर पाहूया ह्या प्लॉटमध्ये काय काय बदल होत्यात येणाऱ्या 1.5-2 महिन्यात. चल, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बघा. मधुकर जयवंत वाघमोडे राहणार माळशिरस 61 फाटा तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. ओके. आता आपण ह्या प्लॉटची 30/4/2024 ला एक पूर्वावस्थी शूटिंग काढली होती. बंधूला मार्गदर्शन दिल्या तिसऱ्या दिवशी तुम्ही आगे हे केलेलं बघून तुम्ही म्हणले की साहेब आपल्याला इतक्या वेळ थांबायला टाईम नाही, मला ती लय रिझल्ट बघायचं आहे. 3 दिवसात लक्षात आले मला येऊन मार्गदर्शन द्या. मला 1 महिना लेट झाला आणि 30 तारखेला आम्ही तुम्हाला असं बंधूची पूर्वावस्था घेतली पूर्वावस्था घेतली बघायचं. आपण ह्या झाडापासून इकडं बघा, पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथ्या झाडापाशीच तुम्ही बघत सरांपाशी उभा होते. आयाची शूटिंग काढली म्हणजे आपण इतकं बोलतोय का असं की लोकेशन न हलवता आपल्याला आपल्या शेतकरी बाकी याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. मग मला काय म्हणायचंय, आजची तारीख काय आहे बरं? आज 26 म्हणजे आपल्याला किती दिवस टाइम आहे? आणखी 1 महिना पूर्ण आहे. 4 दिवस. बरोबर आहे. 26 म्हणजे 26, 27, 28 4 दिवस. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही फक्त सोललंय रोहर सर जमिनीत म्हणजे आपण सॉइल अप्लिकेशन मध्ये पहिल्यांदा आपण रोहर देतो 3-4 दिवस. मग हे सोलल्यानंतर तुमच्या बंधूच्या प्लॉटमध्ये तुम्हाला तिसऱ्या दिवशी रिझल्ट जाणवला. तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये किती दिवसात जाणवलं किंवा काहीतरी आहे जाणवलं? मला सुद्धा अशी काय इच्छा आहे. म्हणजे मला एक कौतुक आहे, तुम्ही दोघं आज एकमेकाच्या प्लॉट मध्ये उभा आहे. ऐका, जर रिझल्ट नसता एक त्याला काय प्लस पॉइंट आणि निगेटिव्ह, पण आता इथं रिझल्ट नसता तर तुम्ही दोघांनी विचार करून मला बोलून घेतला असता नंतर रिटर्न घेतले. तुम्ही दोघांनी फोन केले की मार्गदर्शन पाहिजे. आम्ही म्हणणं साहेब दुसरा डोस घ्या, तुम्ही म्हणणं साहेब आमचा महिना पूर्ण झालाय दुसरा डोस आणून द्या. म्हणजे मी रिझल्ट हा शब्दाकडे का वळतोय? आज मार्केटमध्ये भेटत नाही काय असा विषय नाही आणि काय भेटतं ते पण वापरावं लागतं असा विषय नाही की आमच्या जेव्हा दुनिया चलते पण आमच्या जेव्हा बी दुनिया चालू शकते तिथे आम्ही काम आता ते चालू केले ऍग्रिकल्चरमध्ये. आम्हाला एक शेतकऱ्याने मित्रांना आज करून काय दावायचंय?
शेजारी तुमचे म्हणजे बंधूचे चिरंजीव ए बी एस एग्री शिक्षित आहेत, तुम्ही दोघं कमी शिकले असते, फरक वेगळा आहे. पण आज त्यांनी आल्यावर दोन्ही बॉटल आमच्या चेक केले हातात घेऊन, साहेब म्हणले एक नंबर आहे. आम्ही म्हणायची गरज नाही, ज्याचा अभ्यास आहे तो आज एक नंबरच म्हणणार आहे. आज तुम्ही पण, मी म्हणतो जरी शिक्षण कमी जास्त असेल, शिक्षण मॅटर करत नाही, बारीक अभ्यास केल्या शिक्षण मॅटर करतं तिथं लेण्यात किंवा अभ्यासात जे काय असेल. पण इथं माझं वैयक्तिक मत असे, शेती असं काम आहे की 10 x 10 उत्तर 10 येईल लोकांच्या दैर कागदा उत्तर 100 येईल, 10 x 10 100 येईल. म्हणजे मला सांगायचं काय, या काळ्या आहेत ह्या जमिनीत मातीत 1 लाख रुपये जर आपण टाकले खताला ह्याला कशाला पण, तर ती लाखाचा टाइम आला तर 10 लाख बी होतात, टाइम आला तर 1 लाख पण निघत. म्हणजे काळे आहेत पैसे फेकणारा फक्त आपला शेतकरी आणि धाडशी देवडाच एकटा आहे. आणि ह्याच्यात जीव सगळी दुनिया चलती, बारीकी सारखी कशी चलती, ह्याच्याकडे पैसे आले हे मन मोकळेपणाने कोणाला उष्ण देईन, कोणाला खर्चाय देईन, मार्केटमध्ये काय आवडतंय, शेतीला काय लागतंय, खत असतील, बियाणं असतील, अवजार असतील, मन मोकळेपणाने खरेदी असते. बरोबर, तशी इतरांबद्दल मी बोलत नाही आता काय, फक्त हित हरलं का नाही बघा. पाणी कमी आलं शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं उत्पादन कमी निघालं, प्रत्येक जण या परी मार्केटला पेटलं गेलं म्हणतो गाव. आमचा गरीब शेतकरी तुमच्याकडे मोठ्या मनाने खर्च करणार आला नाही म्हणून शांत, दुसरं काय नाही. त्यांच्याकडे बाकीकडे पैसा भरपूर आहे साहेब, पण बाहेर का नाही निघत. फक्त हेच शेतकरी एक असा वर्ग आहे की ते मोकळ्या मनाने काढतो, म्हणून आम्ही तुमच्या बांधापर्यंत काय येतो. आज मार्केटमध्ये मार्केटिंग करणारे भरपूर काय फिरत्यात आणि ते चांगले पण आहेत, मला असं म्हणायचं नाही की सगळे बेकार आहेत. पण कुणी पण आपल्या शेतकऱ्यासाठी जबाबदारी घ्यावा, शेतकऱ्याचा पोरखेळ कुणी करू नये साहेब, बरोबर आहे. कारण आज शेतकरी हा घामाचा पैसा आहे त्याचा, आणि त्याचा घामाचा पैसा हा त्याच्या कारणी लागला पाहिजे. आणि त्याचा घामाचा पैसा जर तुम्हाला आज दिसतोय असा कारणी लागला, तर ही एवढे व्हिडिओ काढण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की कुठंतरी दिशेहीन काम जसं दशा करतं आणि दिशा धरून धरलेला कुठलंही स्वप्न असन उद्देश असन दिशा धरून केलेलं त्याला यश मिळालेलं ते आपल्याला दावायचं आपल्या शेतकरी मित्रांना का, तर ही तुमच्या दोघांचं बंधूंचं जे यश आहे, तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे, ते जे आलेलं यश आहे ते आपण दावण्याचा प्रयत्न करतोय. तारखेचा उल्लेख काय, आपण घरी व्हिडिओ काढला असता की चिरंजीव होते साहेब कस काय रिझल्ट द्यायचं, मार्गदर्शन बिल बनवायचं, पैसे घ्यायचे, निघून जायचं, काय बरोबर लय सोपं आहे साहेब, लय सोपं आहे फसवायचं, लय सोपं आहे, फक्त खरं दावायचं लय अवघड. तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी आता ही प्लॉट तर पाठीमागे बोलतोच आहे, तुमचं एक आपुलकीचा अनुभवाचा संदेश सांगतो. कारण मी हे विचारतोय का, खालीवर झालेली केळी, टेम्परेचर मध्ये गावलेली केळी, भरपूर काय खर्च झालेला केळीला, भरपूर काय भेसळ रिपोर्ट टाकून केळी उचलाना वय खाल्ली, अशा क्षेत्रातल्या केळी बागायतला तुम्ही घेतलेला अनुभव म्हणून काय सांगू शकता. चांगला आहे फसवफसवी नाही, फसवफसवी मला काय म्हणायचं, तुम्ही मी फसवीन बरं का, हे तुमचं माझं नाते वगैरे चौथं झालं साहेब गजन साहेब, ही कोणाच नाते वगैरे नाही, एवढं एकच आपल्याला लावायचं पुन्हा काहीच बोलायचं, बरोबर आहे. की एवढं बोलायचं का, ह्या शेती करता किती कुठलंही असू द्या, मी म्हणत नाही की बिगर खर्चाचा आज काहीच येत नाही, पण खर्च ह्या काळे टाकलेले पैसे ज्यावेळेस तुमच्या नजरेला दिसत नाही, पीक उचला नाही, त्यावेळेस साहेब काय परिस्थिती, दुसरं काहीच नाही ह्याच्या पाठीमागचा उद्देश.